दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी आलो मी, दरवर्षी वारी असते या, ह्या पण वर्षी आलो मी. दरवर्षी हो, दरवर्षी परभणी पात्रे तालुका आहे, डाकुंबरे गाव सुदर्शन भैराम सोनवणे. आजोबा पण जोपासून वारी आलेले आहे, चालत आलेले आहे, चालत राहणार आहे. महादेवाला पाणी धार घालण्यासाठी आपण कावड आणतो असं, आणि ती धार घातल्यानंतर परमेश्वर साक्षात आपणाला भेट दिल्यासारखं वाटतं प्रत्येकाला, म्हणून साठी धार घालायची असते. श्रद्धा घातल्यानंतर आपल्याला स्वतः एकदम परमेश्वर साक्षात भेटल्यासारखं वाटतं ना, मग कारण का त्याच्यावर श्रद्धा पहिल्यापासून आपली असते. शंकराच्या ह्याच्यासाठी पिंडीवर धार घातल्यानं समाधान मिळतं आणि एकदम वर्ष पुढचं आयुष्य चांगल्या तऱ्हेने होऊ शकतं, म्हणजे ते संकट दूर होत जातं, पुढचं जे संकट येणार सगळं दूर होऊन जातं. हर हर महादेवाच्या जयघोषात संपूर्ण सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरच्या यात्रेला प्रारंभ झालेला आहे. मोठ्या प्रमाणात जल्लोषात भाविक मोठ्या संख्येनं या गडावरती येताना पाहायला मिळतात. आपण सध्याता या शंभू महाराज महादेवाच्या या मंदिरात आहोत. आपण पाहतोय की मंदिरामधलं हे दो जे लिंग आहेत जे शिवपार्वतींच्या नावानं ओळखले जातात, अतिशय एक श्रद्धास्थान असलेलं भाविकांचं हे ठिकाण ओळखलं जातं. आज मोठ्या संख्येनं लाखो भाविक या ठिकाणी गडावरती येत असताना पाहायला मिळतं आहे. आपल्यासोबत इथं पुजारी आहेत, ते ह्याबाबत माहिती देते. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराजे भोसले यांचं हे खाजगी मंदिर आहे, अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत. या शंभू महादेवाचे लग्न ह्या पूर्ण यात्रेमध्ये लागत असतं चैत्रशुद्ध अष्टमीला, म्हणजे सगळ्यात आधी चैत्रशुद्ध पंचमीला शंभू महादेवाच्या हळदी लागतात देवाच्या, आणि त्यानंतर पुन्हा लग्न चैत्रशुद्ध अष्टमीला रात्री 12 वाजता लग्न लागतं. काल एकादशी दिवशी इंदोरचे राजे त्यांचा मान असतो दर्शनाचा, घोड्यावरून येण्याचा, आणि आज या यात्रेचा शेवटचा दिवस चैत्रशुद्ध द्वादशी. या दिवशी आज संध्याकाळी सर्व कावडी येतात, धार घालतात, तेल्याभुत्याची कावड असते, शेवटचं त्यांची धार घालून यात्रा संगता पूर्ण होत असते. आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात शंभू माता पार्वती आणि शंकराचं पुनर्विवाह या ठिकाणी झालेला आहे,
हे या ठिकाणी दोन शिवलिंग आहेत जे की आत्तापर्यंत कुठंच नाही आहेत. एका शिवलिंगामध्ये हरी आणि हर अर्धांगी शंकर पार्वती एकात आणि अर्धांगी विष्णू लक्ष्मी. हरी आणि हराचं हे प्रतीक आहे. शंकर आणि पार्वतीचा विवाह विष्णू आणि लक्ष्मीच्या साक्षीनं या ठिकाणी झालेला आहे. अष्टमी दिवशी रात्री 12 वाजता हा विवाह लागतो. अतिशय एक श्रद्धास्थान, मोठं श्रद्धास्थान या शंकर पार्वतीचं मानलं जातं आणि त्याच मंदिरामधून आपण आता हे सर्व चित्र या एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण दाखवत आहोत. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला पार्वती रुसून या गडावरती लपून बसली होती तिला शोधण्याचं काम शंकरांनी केलं आणि तिचं प्रेम वाढावं यासाठी पुनर्विवाह केला तेच ते हे ठिकाण म्हणून ओळखलं जातं. राहुल तपासे, एबीपी माझा, शिखर, शिंगणापूर मंदिर, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.